गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. छान असता झाला असेल सगळ्यांचा. आमचा पण झाला का आता? आता सध्या 8:30 वाजले, त्याच्यामुळं छान असता व्हायला काय लागते. माझा चाललं आहे स्वयंपाक, मस्तपैकी भिजवलेल्या वाटाण्याची भाजी करायची. उशीर लय झाला, 8:30 झाल्यावर सगळं बाहेरचं काम आवरलं ना, गुरांचं, गुरं चराय बांधली, कोंबड्यांचं त्यांचं झाडलूट झाली. आज काही चपात्या नाही, छान अशा भाकरी करायच्या वाटाणा शिजवून घेतलंय सगळं असं कुकरला. छान कांदा भाजलाय, आता सगळं साहित्य घेतलंय, वाटाणा पण शिजवून घेतलाय. तिकडं चहा उकळतोय, ह्यांना चहा द्यायचा आहे, पोरांना पोहे केलते नाश्त्याला. म्हणलं आता चला तर आता घालते भाजी शिजायला. कसं काय मस्त वाटाण्याची भाजी झालेली आहे छान अशी. आज मला लई काम आहे, आज मला घर सारून काढायचे, उकाणलं नाही पण तरी काढायचे, चूल स्वच्छ सारून काढायची. काय सांगायचे बाई, लई काम या. चला छान आता चहा पिती, आधी चहा आटून गेला. भाजी शिजाय घालून मस्तपैकी झाली आणि आता भात शिजायला घालते. म्हटलं आज पोरं पण घरी आहे, तर थोडासा छान असा पांढरा भात करावा, वाटाण्याची आमटी केली म्हणल्यानंतर ना. आता भाजी तर शिजली, भात शिजाय घालून भाकरी घेते करून. बाबा पण खूप आलेले आणि अजून मला कपडे धुवायचे, ते कपडे पण वाळत नाहीत ना. मग काल पोरं शाळेतून ह्यातून भिजून आलेलं, तशी सगळीकडे वाळू घातले. ते बाहेर पण कुठं वाळू घालायला जागा नाही. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज व्हायचं आहे काम मला, घरातलंच आवरायचं आहे सगळं. कारण का ते आज 10 दिवस झाले ना, मग आमच्या आत्या दव्याला चुली कसं दिसतोय सारखा. शिजली मस्तपैकी अशी छान अशी वाटाण्याची भाजी केलेली आहे, भारी भारी एकदम भर लागते. मिठाला कळतं तसं केलं, परत माणसाला तुम्ही तसं का केलं? कसा वाटला? छोटा छोटा असा केला, जसा जमन तसा काढला. कारण का शनिवार पोरं पण शाळेत गेलं, त्यामुळे कोणी काय धरायला नाही फोन. तर इकडं पण आता पाणी उकळलेले भात शिजाय घालायसाठी. आज काही चपात्या नाही, त्याच्यामुळं चाललंय निवांत निवांत. बाहेरचं काम पण आहे किराणातलं पण, तर 2 दिवस स्टॉपच ठेवावं लागेल. रक्षाबंधन हे आले, जायचं यायचं म्हणल्यानंतर. बाय सगळ्यांना, शुभ सकाळ.